जगामध्ये कोरोना या व्हायरसने अत्यंत भयानक प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे, तसेच आपल्या भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचे कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळत आहेत, त्याची वरचेवर जर दिवसाला वाढच होत आहे याची खबरदारी म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी, आदरणीय मोदीजी यांनी 144 कलम लागू केलेले आहे. कुठल्याही नागरिकांना बाहेर फिरायचं नाही असं आवाहन केलेलं आहे. तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब, आपल्या बार्शीचे आमदार राजूभाऊ राऊत या सर्वांनी आपल्याला सर्व नागरिकांना विनंती केलेली आहे की त्या सरकारी आदेशाचं पालन करावं, बाहेर कुठल्याही प्रकारे फिरू नये, जमाबंदी एका ठिकाणी थांबू नये लोकांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली स्वतःची खबरदारी घ्यायची आहे. बाहेर उन्हामध्ये फिरायचं नाही, बाहेर रस्त्यावरती फिरायचं नाही, जीवनावश्यक वस्तू ज्यावेळेस आपल्याला आणायचे त्या त्या टायमिंगला त्याचं टायमिंग ठरवून दिलेलं आहे, वेळापत्रक तयार केलेलं आहे, त्याचं शेड्यूल तयार केलेलं आहे, त्याप्रमाणे नागरिकांनी वागावं, आपली स्वतःची काळजी घ्यावी. आपल्याला जर आपला देश वाचवायचा असेल, आपलं राष्ट्र वाचवायचं असेल, आपलं तालुका वाचवायचा असेल, स्वतःचं गाव वाचवायचं असेल, स्वतःचं कुटुंब वाचवायचं असेल आणि स्वतःला वाचवायचं असेल, तर ह्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आमदार राजभाऊ राऊत यांनी केलेले आव्हान आपण स्वीकारावं, त्यांनी दिलेले आदेश आपण पाळावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस, आपल्या महाराष्ट्राचे आपल्या देशाचे जे पोलीस आहेत ते आपल्याला विनाकारण मारतायत अशा प्रकारचे क्लिप व्हायरल होत आहेत, तर ते आपल्या आपल्या काळजीसाठीच ते आपल्याला बाहेर फिरण्यापासून परावर्त करतात. त्याचा कोणीही राग मानू नये, कारण त्याचा दोष पण धरू नये, कारण ते आपल्यासाठीच अवरात्र असल्या महामारीच्या रोगामध्ये सुद्धा फिरतात. त्यांचे लेकराची कुटुंबाची काळजी न करता आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची, आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची ते स्वतः काळजी करतात. आपले आरोग्यसेवक, तालुका वैद्यकीय अधिकारी, त्याची सर्व टीम आपल्यासाठी अवरात्र झटत आहे, तरी आपण सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून या कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला हरवायचं असेल तर आपण आपल्या घरामध्ये बसलं पाहिजे, बाहेर निघलं ना पाहिजे. आणि स्वच्छतेच्या बाबतीत मी सर्वांना आवाहन करतो की आपण बाहेरून आल्यानंतर घरातल्या घरात बसल्यानंतर सुद्धा जेवणाच्या आधी साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, आणि जेणेकरून आपलं घर सुरक्षित राहील, आपलं राज्य सुरक्षित राहील, त्यानंतर आपला देश सुरक्षित राहील, याच्यासाठी आपण सर्वांनी हे योगदान दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आव्हानाला प्रतिसाद म्हणून भरणा दूध संस्था गुळपुळी यांच्यामार्फत आम्ही 144 सभासदांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आलेले आहे, आणि त्यानुसार त्यांचं दूध घेताना सुद्धा आम्ही 1 मीटर त्यांचं अंतर राखून त्यांना लाईनमध्ये उभा करतो आणि मग त्यांचं आम्ही दूध घेत आहोत. तरी अशा प्रकारचे आम्ही योग्य काळजी करत आहोत, तरी आपण सर्वांनी अशा प्रकारची काळजी करावी आणि देशासाठी, राज्यासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, आपल्या कुटुंबासाठी परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपल्या ह्या नेमून दिलेल्या कायद्याचं सरकारनं जे बंधनकारक केलं आहे त्याचं पालन करावं, एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.